नमस्कार मंडळी, मी दत्तात्रय सानप बळीराजा प्रोडक्शनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्र, आज जो टॉपिक आहे हा तुम्ही थंबनेलवरनं तर तुम्हाला कळालाच असेल की एक अनुवंशिकता, शेळीपालनामध्ये अनुवंशिकता न येऊ नये या कारणासाठी. तर नर हे अनुवंशिकता काय येते, शेळीपालनामध्ये अनुवंशिकता काय येते, याचं कारण आहे की नर पैदाशीचा जो नर आपण ठेवलेला आहे तो नर जर आपला योग्य नसेल तर ही अनुवंशिकता येण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात असतात. तर आज आपण याच्यावरतीच आपण हे करणार आहोत, चर्चा करणार आहोत. खरं म्हणजे शेळीपालन सुरू करताना सर्वात महत्त्वाचा जर सांगायचा प्रयत्न केला तर आपण शेळ्या निवडताना 50 शेळ्या निवडू शकतो, पण एक नर निवडणं खूप कॉम्प्लिकेटेड असतं. आणि भरपूर शेळीपालन असे हे होतात की यशस्वी होत नाही, नरांचा विचार करत नाही, फक्त शेळ्या धष्टपुष्ट बघितलं जातं. आणि खूप मोठी काही काही शेतकरी अशी चुकी करतात की त्यांना पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये गाभण शेळ्या आपल्या याच्यावरती फार्मवरती घेऊन येतात. नवीन शेळी पालक ज्यावेळेस गाभण शेळ्या घेऊन येतात तर मी त्यांना सांगू इच्छितील की गाभण शेळ्या घेऊन येणं जितका तुम्हाला सोपा असा पर्याय वाटतो शेळीपालन सुरू करण्यासाठी तो तितकाच कॉम्प्लिकेटेड आहे, तितकाच तो एक रिक्सी आहे, घाट्यात घेऊन जाणारा तो पर्याय आहे. त्याचे कारण काय आहे, त्याचे कारण मी तुम्हाला सांगेल. पहिलं कारण की जे तुम्ही गाभण शेळ्या आणलेल्या आहेत त्या निरोगी आहे की नाही हे तुम्हाला प्रॉपर माहीत नसतं. दुसरी गोष्ट, तर शेळ्यांना लसीकरण झालेली आहे की नाही हे त्यांना तुम्हाला माहीत नसतं. तिसरी गोष्ट, तो शेळीला जो नर क्रॉस केलेला आहे तो कोणत्या जातीचा नर क्रॉस केलेला आहे, तो धष्टपुष्ट होता की नव्हता, की तो असाच एखादा कुठला तरी नरांनी क्रॉस केलेला आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. आणि जर ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमचं शेळीपालन घाट्यात जाण्याचे चान्सेस खूप मोठे जास्त आहे. दुसरी गोष्ट, मग नर निवडताना मग कसं शेळीपालन सुरू करताना का कसं सुरू व्हायला हवं, शेळीपालन सुरू करताना का काय काळजी घेणं गरजेचे आहे. सुरू असताना आम्ही नेहमी सांगतो की शेळीपालन सुरू करताना कधीही शेळीपालनाला सुरुवात करताना ज्या मादी तुम्ही घेता त्या मोठ्याल्या शेळ्या न घेता जर तुम्ही पाठी जर घेतल्या, छोटे 5 महिन्याची 6 महिन्याची जर मादी घेतली, पाठी जर घेतल्या की ज्या पहिल्यांदाच आपल्या इथं वेतणार आहे, तर एक फायदा हा होतो की वजन कमी असल्यामुळे तुम्हाला कमी पैशात मिळतात. दुसरी गोष्ट, नर ज्यावेळेस तुम्ही निवडता जातीवंत नर निवडणं खूप गरजेचं आहे. जातीवंत नर निवडायचं म्हणजे कसं, जसं की आम्ही भरपूर ठिकाणी बघतो की आम्ही असे फॉर्म बघितले की जिथं असे काही नर आहेत की ते शेळ्यामध्ये असे झाकून जातात की नर कोणता हे लवकर दिसत बी नाही. तर असे एकदम बारीक कमी वयाचे नर ब्रिडिंगसाठी ठेवू नका. दुसरी गोष्ट, 6 महिन्याची जर शेळी जर तुम्ही तुमच्याकडे जर तुम्ही पाठ आणलेली आहे जी प्रथम येण्यासाठी जर आणत असेल तर तुम्हाला नर कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा नर ठेवायला पाहिजे. एक दष्टपुष्ट तो पूर्ण एक वयात आलेला नरच आपण हे करायला हवा. दुसरी गोष्ट, नर हा चपळ असायला हवा, तजेलदार, चपळ, तो एका ठिकाणी न थांबणारा नर असायला हवा. कारण की भरपूर आम्ही असे बघतो की नर असे असतात की ते एका ठिकाणी चारा खात बसतात, त्या मादी जास्त चपळ दिसतात आणि नर बिचारे चारा खातात आणि जागीच बसून जातात. म्हणजे कुठेतरी म्हणजे हे कारण असतं त्या नराला योग्य ते लसीकरण झालेलं नसतं, तो सतत बीमार राहणारा नर असतो. तर असे सतत बीमार राहणारा नर जर असेल तर तो तुमच्या गोट फार्मिंगमधून त्याला आजच बाहेर काढून टाका आणि त्याच्या जागेवरती दुसरा एक चांगला धष्टपुष्ट तजेलदार नर ठेवा. कारण की बीमार असलेल्या नरापासून जर तुम्ही शेळ्यांना क्रॉसिंग करणार तर तुमचे येणारे करडंसुद्धा हे निरोगी राहणार नाही, ते आजारी पडणारेच असतील. त्यांचं वजन चांगलं वाढणार नाही, 6 महिन्यामध्ये जेवढं वजन पाहिजे जर तेवढं वजन त्याला भेटलं नाही तर तुम्हाला एक्स्ट्रा चाऱ्याचा खर्च वाढणार आणि पैसा कमी येणार. पर्यायी शेळीपालनात घाटा. दुसरी गोष्ट, नर निवडताना कधीही जुळ्या करडामधला नर निवडा. जिथे 2 करड येणारी जर शेळी देणारी असेल, जातीवंत शेळी जर असेल, तर नर निवडताना कधीही जातीवंत 100% नर आणि मादीच्या क्रॉसिंगमधलाच नर निवडा. आणि त्यामध्ये जर जुळे नर असतील, जुळे नर देणारी शेळी जी आहे तिच्या जर नर तुम्ही घेतला आणि जो नर पहिला किंवा दुसरा हे निवडायला नका. नाही छोड, पहिला हा पहिला असेल तर हा मोठा आहे, दुसरा आला तर हा छोटा. पण जो 3 महिन्यात 90 दिवसामध्ये त्याला निरीक्षण करा. 90 दिवसामध्ये कोणत्या नराची वजन चांगल्या प्रकारे वाढलं, कोणता नर हायटेड दिसतोय, कोणता तो जास्त लांब दिसतोय, हे सगळं बघून निरखून जो नर तुम्हाला प्लस पॉईंट आहे तो नर तुमच्या पैदाशीसाठी ठेवा, दुसरा नर ठेवू नका. कारण की जर तुम्ही स्वतः नॅचरली वेट वाढणारा जर नर असेल, औषधी देऊन खुराक देऊन आपण तर वेट कितीही वाढवू शकतो, पण नॅचरली जो वेट गेन करतो नर, तो नर जर तुमच्या याच्यामध्ये ठेवला तर साहजिक गोष्ट आहे की तुमचा जो फॉर्म आहे हा कायमस्वरूपी एक प्लस पॉईंटमध्ये राहील. पुढचा पॉईंट जर सांगायचा म्हटलं तर नर हा उंच, लांब,
छाती ही भरदार छातीचा असायला हवा आणि निरोगी असायला हवा. मी नेहमी सांगतो की निरोगी असायला हवा आणि हे खूप गरजेचं आहे, कारण की जेवढा उंच नर असेल, लांब असेल आणि भरदारी छातीचा असेल, तर त्याच्यापासून येणारी पैदास, त्याच्यापासून येणारी करडं ही त्याच्यासारख्याच असतील. आणि जर लांब असेल आणि उंच असेल तर साहजिक गोष्ट मित्र, तो नर वजनामध्ये जास्त वजन भरणार आहे बाकीच्या नरांपेक्षा. तर याच्यावरती काळजी घेणं म्हणजे लक्ष ठेवणं गरजेचं असतं की तुम्ही नर कोणता निवडता. मी नर नेहमी ते सांगतो की आणि तर नर हा लांब असायला हवा, उंच असायला हवा, वजनदार असायला हवा, पाणीदार असायला हवा. सगळ्यात म्हणजे त्याचे केस, अंगावरचे केस जे आहे चमकदार असायला हवे. आणि मी ते सांगितलं की वय पूर्ण झालेला नर जर असेल, चांगल्या वयातला असेल, तर म्हणजे त्याच्या केस मानेवरती केस हे भरपूर केसाळ जर असेल, आयाळ असलेला जर असेल, तर तो खूप चांगला आहे, चांगला नर राहतो. तर तुम्ही असे नर जर निवडले तर चांगला असेल. मादी तुम्ही भलेही देशी गावरानी शेळी ठेवा, उस्मानाबादी शेळी ठेवा, पण नर हा चांगला जातीवंत नर ठेवणं खूप गरजेचं असतं. पुढचा पॉईंट की नरामध्ये कोणतंही व्यंग नसायला हवं. आता व्यंगत्व जर सांगायला गेलं, भरपूर असे शेळे असतात की जे सुरुवातीपासूनच एखादा नर तिरपट बघणारा असतो, किंवा शिंग त्याचे वाकडे तिकडे शिंग असतात, काहीमध्ये काही नर असे असतात की ते लंगडत चालतात. तर असे काही व्यंगत्व जर असेल तर तो नर ब्रीडिंगसाठी, पैदाशीसाठी नर तो वापरू नका, कारण की ही चुकीची गोष्ट आहे. कारण की जर तशीच पैदास जर पुढे आली तर कोणी त्याला ते तुमच्या खरडांना मार्केट मिळणार नाही. पर्यायी तुम्हाला इच्छा नसलेल्या अशा भावामध्ये, पडलेल्या भावामध्ये ते कटिंग मार्केटमध्ये विकावं लागेल, कारण की ते माल तो कटिंग मार्केटमध्येच जाणार, पण त्यालाही एक चांगला भाव भेटणार नाही. तर तुम्ही कधी व्यंगत्व असलेले नर, कान चांगले कान नसलेला, तर असे काही जर असेल तर असे नर कधीही आपल्या याच्यामध्ये ठेवू नका, क्रॉसिंगमध्ये ठेवू नका, कारण की ते कळपातच ठेवू नका असे नर मी तर म्हणेन. कारण कळपातमध्ये ठेवलं तर साहजिक गोष्ट कधीतरी त्याच्यापासून क्रॉसिंग होणार आणि ते परत तेच व्यंगत्ववाले नर तुमच्यापर्यंत तुमच्या याच्यामध्ये फार्ममध्ये वाढतील. तर ते होऊ नये त्यासाठी असे व्यंगत्ववाले नर बाहेर ठेवलेले कधीही चांगले असतात. आणि जसं सांगितलं नराचं मी आत्तापर्यंत जे सांगितलं की सुदृढ व्यंगत्व नसलेला, जातीचे त्याचे जातीवंत जो नर ठेवतो त्या जातीचे गुणधर्म दर्शवणारा नर असायला हवे, धष्टपुष्ट असायला हवे, ज्याचे जेणेकरून तुमचे हे होणार. करडांचं जसं सांगितलं की मी जुळ्या नरातला करड नर ठेवणं, जुळ्या करडामधील नर ठेवणं हे याचं कारण एकच आहे की त्याच्यापासून येणारे जे पुढं पैदास आहे की सरासरी शक्यतो जुळी देण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात राहतं. एक 100% नाही म्हणता येणार, पण 60-70% पर्यंत हे जुळे करडं देण्याचं प्रमाण त्याच्यापासून येणाऱ्या पैदाशीमध्ये असतं. तर त्यामुळे आपण जुळे करडांचला नर ठेवणं खूप एक चांगलं असतं. तर हे झालं एक. आणि व्यंगत्व जे मी सांगितलं मित्र, व्यंगत्व मी सुरुवातीलाच बोललो की व्यंगत्व जे आपल्या थंबनेलमध्ये पण दिसलं, तर व्यंगत्व येण्याचं कारण काय आहे, शेळी पालनामध्ये व्यंगत्व कशामुळे येतं? आपण अनुवांशिकता अनुवांशिकता व्यंगत्वाचे मी तुम्हाला जे सांगितलं, अनुवांशिकता जी येण्याचं कारण आहे, अनुवांशिकता जे एकच नर प्रत्येक वेळेस वापरणं. भरपूर आमचे असे काही शेळी पालक आहे की त्यांच्याकडे 4-4, 5-5 वर्ष झाले की तो एकच नर ते वापरतात, कंटिन्युअसली एकच नरापासून पैदास घेतात. आणि त्या शेळीला तोच नर, तिच्यापासून येणाऱ्या जी पाठ असते तिला सुद्धा तोच नर, तिच्यापासून येणाऱ्या पाठीलाही तोच नर. म्हणजे विचार करू शकता, ते आई वडील त्या मुलीसोबत त्याचंच क्रॉसिंग आणि नातीसोबतही त्याचंच क्रॉसिंग, तर हे चुकीचं आहे. तर शक्यतो नर तुम्ही बदला, एकमेकांना कधी क्रॉस होणार नाही. ज्या शेळीला तुम्ही नर क्रॉस करताय त्या शेळीचे आई किंवा वडील यांच्यामध्ये त्यांचं कनेक्शन आहे का ते चेक करा आणि हे करा. मी तर म्हणेल जो नर तुम्ही ज्या सुरुवातीच्या शेळ्यामध्ये वापरला तोच नर त्यांच्यापासून येणाऱ्या पाठीसाठी तो नर वापरू नका, दुसरा नर वापरा. कारण की दोन नर तुम्ही ठेवू शकता, साहजिक गोष्ट दोन नर ठेवू शकता. तर दोन नर ठेवून जर हे जर केलं आपण तर याचं बेनिफिट चांगलं होतं का आणि वाणुवांशिकता कमी होते. कारण की याच्यातले दोष त्या मादीमध्ये, मादीमधून त्या पिलामध्ये, पिलामधून आणखीन वाढून त्याच्या खालच्या पिलामध्ये, म्हणजे अनुवांशिकतेचे जे काही नेगेटिव्ह पॉईंट्स असतात ते पॉईंट्स वाढत चालतात आणि आपला गोट फार्म, आपलं शेळी पालन हे कुठेतरी घाटा देण्याचे चान्सेस असतात. तर हे व्हायला नको. त्यासाठी कधीही अनुवांशिकतेसाठी कधीही नर हा 2 वर्षापेक्षा जास्त आपल्या फार्मवरती ठेवू नका. 2 वर्ष झाले नर बदला, दुसरा नर घ्या. किंवा आपल्या आसपासचे जे काही शेळी पालक आहे तुम्ही एकमेकांमध्ये फेरफार पण करू शकता. असं नाही की तो त्याच्या फार्मवरचा नर तुमच्याकडे, तर तुम्हाला माहिती आहे त्याचा नर हा निरोगी आहे,
चांगलं आहे, धष्टपुष्ट तुमच्यासारखी, त्यानेही त्या नराची काळजी घेतलेली आहे. तर तुमचा नर तिकडे जा, त्यांचा नर इकडे घ्या, एकमेकांना तुमचा काय व्यवहार तुम्ही व्यवहार करून आपण तो हे करू शकतो, जेणेकरून अनुवांशिकता थांबेल आणि चांगले नर आपल्यासाठी चांगली एक पैदास चांगली येईल आणि आपला गोट फार्म हा यशाकडे जाईल. कोणता एक घाटा येणार नाही, अडचणी कमी येतील. आणि नेहमी मी सांगतो मित्र, शेळीपालनामध्ये लसीकरण खूप गरजेचं असतं, लसीकरण करत जा. आपल्या शेळीपालनामध्ये लसीकरण ठेवणं खूप गरजेचं आहे, लसीकरण करणं. तर आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील जर शेळीपालनाच्या जर यशोगाथा जर तुम्हाला बघायचं असेल, सध्या आपण बघतो की औरंगाबाद जालना जिल्ह्याच्या आसपास आपण हे करतो, जर तुम्हाला असं वाटत असेल की संपूर्ण महाराष्ट्रामधून शेळीपालनाच्या यशोगाथा तुम्हाला बघायचे असेल, प्रत्येक ठिकाणचं शेळीपालन कशा पद्धतीने शेळीपालन केलं जातं, तिथे कोणकोणतं काळजी घेतली जाते, कशा पद्धतीने केलं जातं, तर येत्या 1 मार्च 2019 पर्यंत जर आपल्या चॅनलचे सदस्य हे 20,000 जर सदस्य गेले, तर आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की मी तुमच्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शेळीपालन आणेन. आणि हो, हा माझा चॅनल वाढावं, माझे सबस्क्रायबर्स वाढावे यासाठी, जर तुम्हाला असं वाटत असेल का आपलं चॅनलचं सबस्क्राईब वाढवण्यासाठी ह्या असल्या गोष्टी बोलतोय, तर प्लीज तुम्ही नाही सबस्क्राईब केलं तरी चालेल, तुम्ही व्हिडिओ बघत राहा पण सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल. कारण की माझं ध्येय एकच आहे की शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती शेळीपालनात यावी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शेळीपालन केलं जातं, खानदेशमध्ये वेगळ्या पद्धतीने केलं जातं, मराठवाड्यात वेगळ्या पद्धतीने केलं जातं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळ्याच पद्धतीने केलं, खाली विदर्भाकडे जर गेलं तर विदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीने केलं जातं, कोकणमध्ये वेगळ्या पद्धतीने केलं जातं. तर आपण सगळी जर माहिती आपल्यापर्यंत जर पोहोचली तर आपण त्याचा एक कॉम्पॅक्ट मिश्रण करून आपण एक वेगळ्या पद्धतीने शेळीपालन करून आपण चांगलं एक यश संपादन करू शकतो. यासाठी फक्त हा खटाटोट आहे. तर आणि दुसरी गोष्ट, जर जो कोणी तुम्ही मला मदत करा तुमच्या शेळीपालनापर्यंत, याला चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, प्रत्येक शेळीपालन ज्याला कोणाला शेळीपालन करायचं असेल त्यांच्यापर्यंत ह्या चॅनलला पोहोचवा, जेणेकरून त्यांना याची माहिती चांगल्या पद्धतीने माहिती भेटेल. आणि बस एवढंच, भेटूया नवीन यशोगाथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.